हॅलो अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल. तर हा महिना जो आहे फेब्रुवारीचा हा खूप स्पेशल मंथ आहे, नॉट जस्ट बिकॉज ऑफ व्हॅलेंटाईन्स डे ऑब्व्हियसली, बट आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा या महिन्यातच आहे, लग्नाची अॅनिव्हर्सरी सुद्धा. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी सूरज आणि मी रिलेशनशिप मध्ये आलेलो त्या दिवसाची अॅनिव्हर्सरी सुद्धा या फेबमध्येच आहे, महिन्यात येते. सो नेहमीप्रमाणे जसं आम्ही लास्ट इयर सुद्धा आम्ही जसं तुम्ही बघितलं होतं आम्ही थायलंड ट्रिप प्लॅन केली होती अँड यावर्षी पण आम्ही तसंच काहीतरी प्लॅन करत आहोत. दिस टाईम थोडं म्हणजे वेगळं ठिकाण चाललो आहोत, नॉट बीच साईड, म्हणजे खूप सुंदर असं ठिकाण जाणार एक्सप्लोअर करणार आहोत. ऍक्च्युली लोकांमध्ये खूप सारे विचार होते की कुठे जायचंय म्हणून, तर आम्ही डिसाईड नव्हतं करू शकत होतो एवढे दिवस झाले. आणि एकदम लास्ट मिनिट, ऍज युजुअल, जशी थायलंडला लास्ट मिनिट प्लॅनिंग केलेली तशीच लास्ट मिनिट प्लॅनिंग केली आहे. इकडे तरी खूप जास्तच लास्ट मिनिट झालेला आहे, पण तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केलाय की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा, कारण काय आजकाल यूट्यूब, इंस्टाग्राम खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी प्लॅन करण्यासाठी. तर जसं की आम्ही प्रत्येक वेळेला जी ट्रिप प्लॅन करतो ती आम्ही स्वतः प्लॅन करतो, कुठल्या एजंट थ्रू करत नाही, तर त्याचप्रकारे आम्ही केलेली आहे. आणि लास्ट टाइम जसे थायलंडच्या वेळेला आम्हाला खूप सारे प्रश्न आलेले की तुम्ही कशी ट्रिप प्लॅन केली वगैरे वगैरे, सो ते सगळ्या क्वेश्चन्स ते आम्हाला माहिती आहे की तुम्ही लोकांचे प्रश्न विचारता. आणि हेच प्रश्न आम्हाला सुद्धा येतात जेव्हा आम्ही ट्रिप प्लॅन करत असतो तेव्हा. सो त्यासाठी ह्यावेळेसचे जे ब्लॉग्स असणार आहे, जे आमचे ट्रॅव्हल ब्लॉग्स असणार आहे जेव्हा आम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणार आहोत, तर ह्यावेळेला आम्ही विचार केलाय की इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स बनवणार आहोत. त्याच्यामध्ये टोटली सर्व इन्फॉर्मेशन असेल फ्रॉम स्टार्ट टू एंड, म्हणजे आम्ही सुरुवात कुठून केली, कोणते कोणते डेस्टिनेशन्स, काय आयटिनरी आहे, सर्व गोष्टी आम्ही शेअर करणार आहोत तुमच्याशी. तर पूर्ण सर्वे जी ब्लॉग सिरीज येणार आहे आमची इंटरनॅशनल ट्रिपची, ब्लॉग्स बघा, त्याच्यातले आम्ही पूर्ण एकूण एक गोष्ट त्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत विथ ऑल द डिटेल्स आणि सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पडणार आहे. प्राची पळते गाडी आणि आम्ही निघालो आहे काय वाशीला जायला. पण काय घ्यायला चाललो आपण? विजा घ्यायला चाललाय ऍक्च्युली, पासपोर्ट आणि विजा. विजा अप्लाय केलेला जाण्यासाठी, जिथे आम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो त्याच्यासाठी. सो आमचा विजा झालेला आहे, स्टॅम्प होऊन आलेला आहे. सो एजंटकडून आम्ही केलेला होता विजा. सो त्याचं कारण पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये जेव्हा आमचं डेस्टिनेशन रिव्हील होईल ना तेव्हा समजेल की आम्ही एजंटकडून का केला होता विजा अप्लाय ते. अँड लेट्स सी, अजून पुढे शॉपिंग पण करायची आहे. दुपारनंतर निघालोय, किती वेळ लागणार आहे काय माहिती या गोष्टीला. आज जसं प्राचीने सांगितलं इंटरनॅशनल ट्रिप अँड व्हिसा, तर तुम्ही गेस करू शकता की आम्ही कुठेतरी म्हणजे आउट ऑफ इंडिया चाललो ते तर आम्ही सांगितलंच आहे तुम्हाला, पण एक्झॅक्टली कुठे चाललो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. जसं प्राचीने सांगितलं की आम्ही चाललो आहे आता व्हिसा घ्यायला, तर बेसिकली आमचा पासपोर्ट विथ आर व्हिसा स्टॅम्प जिकडे आम्ही चाललो आहोत. तर तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे चाललो आहोत ते आम्हाला गेस करून नक्की कमेंट्समध्ये सांगा. फायनली आम्ही पोहोचलो आहोत इथे अँड सूरज जात आहे व्हिसा कलेक्ट करण्यासाठी. तर आम्ही अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया वाशी यांच्याकडनं व्हिसा करून घेतला यांचा. सो ह्याच्या पुढे आम्ही आता जाणार आहोत शॉपिंग करायला आणि त्याच्यानंतर आम्हाला डीमार्टमध्ये सुद्धा जायचं आहे, कारण काय एक्स्ट्राचं सामान जे आम्हाला तिकडे गेल्यानंतर, कारण की इंटरनॅशनल ट्रिपला आम्ही जेवढं नोटीस केलं आहे ना तिकडे फूडसाठी खूप प्रॉब्लेम होता आणि मेनली तर व्हेजिटेरियन्स लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो. सो आम्ही रेडी टू ईट असं काहीतरी घेणार आहोत. सो सूरज आलाय, भेटला. चल चल झाला ना, काय प्रॉब्लेम नाही ना. कलेक्ट केल्यानंतर आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला,
आणि कुठे जायचं आपल्याला, वाशी मध्ये की सीवूड्सला जास्त व्हरायटी भेटेल? मला शॉपिंग नाही करायची, मोस्टली सुरेशलाच करायची, कारण की ऑनलाईन माझी सगळी ऑलमोस्ट शॉपिंग झाली आहे. जर इन केस मला काय आवडलं तर मी घेणार आहे, आणि त्यानंतर मग आम्हाला डीमार्ट मध्ये जायचं. एक वेळ डीमार्ट मध्ये जो ओरेस तिथल्या तिथेच काहीतरी आज आहे डे टू. आजच्या दिवसात आम्ही गेलेलो व्हिजा कलेक्ट करण्यासाठी, आणि त्याच्यानंतर मग लेट झाला सुरतच्या शॉपिंगमुळे, म्हणून मग आम्ही करन्सी एक्सचेंज आणि डीमार्ट मध्ये नाही जाऊ शकलो. पण मग आता आम्ही निघालोय, कारण काय आज आमचा लास्टचा दिवस आहे, उद्या आम्हाला निघायचंय ट्रीपसाठी. सो आम्ही आता करन्सी एक्सचेंज करायला आलोय कामोठेला, अँड त्याच्यानंतर मग आम्ही डीमार्टला जाणार आहोत, अँड देन माझी पॅकिंग होणार आहे. तर किती साऱ्या गोष्टी अजून सुद्धा येत आहेत. मोस्ट ऑफ दी शॉपिंग जी ती ऑनलाईन केलेली आहे, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी सारख्या येत आहेत, रिटर्न होत आहेत आणि मग परत येत आहे. ती एक सिस्टीम खूप चांगली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं किती पण ऑर्डर करू शकतो, आणि मग नंतर जर नाही आवडलं किंवा नाही झालं तर रिटर्न सुद्धा करता येतं. सो मी घरी गेल्यानंतर तुम्हाला माझी शॉपिंग सुद्धा दाखवते, मी काय काय पॅक करणार आहे ते, आणि किती सगळ्या गोष्टी आहेत ते, आणि सुरतच्या पण खूप आहेत. माझ्या एवढ्या नाही, कंपॅरेटिव्हली कमी आहेत. मी इस्त्री करायला लावतोय, आणि हे सर्व माझे नवीन कपडे आहेत, तरी मी प्राचीला इस्त्री करायला लावतोय. कुठे पण बाहेर जायचं असेल तर याच्या पहिले मला इस्त्री करावंच लागते, कधी सुद्धा. म्हणजे आणि कपडे आणले आहेत, मागवले, त्याच्यानंतर ट्राय केले, आणि ट्राय केल्यानंतर मला कुठे इस्त्री करून दे. ठीक आहे ना, आता काय पसारा बघू शकतो आपण, इग्नोर कुठे जायचं आहे आमच्या घराजवळ पसारा असतो. माझी ऑलमोस्ट सगळं डिसाईड झालंय काय घालायचंय, आणि बॅग पॅक करायचीच फक्त बाकी आहे. सुरक्षित पण झालंय ऑलमोस्ट, होईल थोड्या वेळ. डीमार्टमधनं खूप सारं सामान घेऊन आता आम्ही फायनली घरी आलो, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केलाय, आणि आता परत घेतले बॅग पॅक करायला. आणि तुम्ही बघू शकता की हे सगळे कपडे मी ऑर्डर केलेले आहेत, हे तुम्हाला माझ्या व्लॉग्समध्ये दिसतील किंवा इंस्टाग्रामवरती फोटोज आणि व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा दिसतील की मी कुठला आउटफिट वेअर करणार आहे कुठल्या दिवशी ते, जेव्हा मी फिरायला जाणार आहे ते, आणि कुठे जाणार आहे ते तुम्ही गेस करून ठेवा कमेंट्समध्ये. ते तुम्हाला थोड्या दिवसात समजेलच की आम्ही कुठे चाललो आहे ते. आणि माझी बॅग, सुरतची बॅग मी पॅक करून दिली आहे सगळं करून, जसं तुम्ही व्हिडिओच्या याच्या बघितलं असेल ना मला कसं लावलं त्याने इस्त्री करायला. हा प्रत्येक वेळेला असंच करतो, मला इस्त्री करायला लावतो कुठे पण जायचं असेल तेव्हा. आणि सुरतच्या ठिकाणी एवढीशी छोटीशी एकच बॅग आहे, आणि माझी ही एक मोठी भरायची आणि ती पण भरायची, कारण की आम्हाला अजून शूज पण पॅक करायचे आहेत, माझा मेकअपचं सामान पॅक करायचं आहे, त्याच्यानंतर माझे बॅग्स पॅक करायचे आहेत, आणि अजून थोड्याफार गोष्टी. सो मी आता सगळे माझे कपडे आउटफिट्स आहेत जे मला इथे वेअर करायचे आहे ते, आणि अजून मला नाईट ड्रेस वगैरे ठेवायचे याच्यामध्ये बाकी आहे. सो
आजचा दिवस असं पॅकिंग मध्ये गेलाय आणि जेव्हा आपण स्वतः ट्रिप प्लॅन करतो ना तेव्हाची मजाच वेगळी असते, कारण की सगळ्या गोष्टी स्वतः प्लॅनिंग करतो सगळ्या गोष्टींची, की केवढ्या कुठल्या दिवशी कुठे जायचंय, कुठून कुठे जायचंय, तर ते सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करण्याची पण खूप मजा आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला प्रिफर करतो की कुठली पण ट्रिप प्लॅन करायची असेल तर आम्ही स्वतः प्लॅनिंग करू, स्वतः युट्यूबचे व्हिडिओज बघू. आणि आम्ही ज्यांना फॉलो केलंय या युट्यूब म्हणजे या ट्रिपसाठी, त्यांचं नाव आहे इंस्टाग्राम वरती, ते खूप फेमस आहे, ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत, वॉन्डरिंग माइंड्स हे त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे. सो थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आम्हाला खूप हेल्प झाली आमची ट्रिप प्लॅन करण्यासाठी. आणि आम्ही आता सगळं रॅपअप करतो, आज तर होणार नाही मोस्टली, तर थोड्याफार गोष्टी शेवटपर्यंत चालूच असतात, तर तोपर्यंत तुम्ही कमेंट्समध्ये गेस करा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.